गुड मॉर्निंग फ्रेंड, प्रदीप पाटील. आज मी आपल्या वेस्टीजचे प्रोडक्ट जास्तीत जास्त आपल्याला स्वस्त कसे पडतात याच्याविषयी माहिती सांगणार आहे. विशेषतः आपल्याला राईस ब्रँड आहे. प्रत्येकाला वाटतं की वेस्टीजचा राईस ब्रँड ऑइल अतिशय महाग आहे, परंतु जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर वेस्टीजचं राईस ब्रँड ऑइल आपल्याला अत्यंत स्वस्त पडतं. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण एक घरात जे काही बेसिक प्रोडक्ट लागतात त्याच्यापासून सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपलं सकाळी उठल्या आपण वापरणारे टूथपेस्ट. टूथपेस्टची डी पी प्राईस आहे 63 रुपये, परंतु ते पडतं आपल्याला 43 रुपयात फक्त. त्याच्यानंतर टूथब्रश आहे, 4 सेट येतो, 234 रुपयाचा आहे, आपल्याला पडतो तो 159 रुपये. सोप, ज्याने आपण आंघोळ करतो, 4 सोपची जवळपास किंमत आहे 162 रुपये, पण ते आपल्याला पडतं 117 रुपये, आणि याहीपेक्षा डिस्काउंटने आणखीन पडतं. त्याच्यानंतर हेअर ऑईल केसांसाठी 161 रुपयाचं आहे, तर ते आपल्याला 110 रुपयाला पडतं. त्याच्यानंतर टेलकम पावडर चेहऱ्यासाठी वापरतो, 51 रुपयाची आहे, परंतु ती आपल्याला 35 रुपयात पडते. त्याच्यानंतर हँडवॉशचा आपण वापर करतो, 123 डी पी प्राईज आहे, परंतु ते आपल्याला 84 रुपयात पडतं. फेसवॉश 149 एम आर पी आहे, परंतु ते 101 रुपयाला पडतं. त्याच्यानंतर असे बरेचसे सर्व प्रोडक्ट आहेत की ज्यांची कॉस्टिंग जर आपण विचारात केली तर अतिशय स्वस्त पडतात, परंतु सर्वात महत्त्वाचा जर विचार केला तर राईस ब्रँड ऑइल. राईस ब्रँड ऑइल हे 450 डी पी प्राईज आहे, पण जर कॅल्क्युलेशन केलं तर 306 रुपयाला पर 2 लिटर पडतं. म्हणजे प्रत्येक लिटरचं जर कॅल्क्युलेशन केलं तर 153 रुपये पर लिटर आपल्याला ही बॉटल पडते. ॲग्री ॲक्टिव्हिटीचा विचार केला तर 440 रुपयाची आहे डी पी, परंतु ते 299 पडतं. ह्युमिक लिक्विड आपल्याला 337 रुपयाला पडतं. मॉस 330 रुपयाचं असून ते 224 रुपयाला पडतं. तर ॲग्री गोल्ड 500 रुपयाचं असून 340 रुपयाला पडतं. तर मित्रांनो, हे सर्व शक्य कसं काय? एक साधं सिम्पल लॉजिक लावा की आपला जो काही घर खर्च असतो तो जवळपास प्रत्येक महिन्याला 3,500 ते 4,000 रुपये असतो, बराबर आहे ना? जर 3,500 ते 4,000 रुपये जर खर्च असेल तर एक साधं सिम्पल सूत्र आहे, त्या सूत्रामध्ये जर आपण बसवलं तर हे सहज शक्य आहे. आता ते कसं आहे तर मित्रांनो, जवळपास आपला घर खर्च येतो 3,000 ते 3,500 रुपयाचा खर्च येतो, त्याही पेक्षा जास्त येतो. परंतु आपण एक ॲव्हरेज 3,000 ते 3,500 रुपयाचा जर खर्च घेतला आणि हा जर वार्षिक विचाराचा जर केला तर हे सहज शक्य आहे. वार्षिक विचारामध्ये आपले वेगवेगळे सण असतात, बर्थडे असतात, लग्न असतात, असा ॲव्हरेजची जर विचार केला तर 3,000 ते 3,500 रुपये खर्च येतो. तर त्या अनुषंगाने आपण याचं कॅल्क्युलेशन करायचं की जर आपण 3,500 रुपयाचे जर प्रोडक्ट कंटिन्यू 4 महिने जर वापरतोय तर कितीचे होतात आपले, जवळपास ते 14,000 रुपयाचे सर्व प्रोडक्ट होतात. आता याच्यामध्ये जवळपास आपल्याला फ्री प्रोडक्ट जे भेटतात ते जवळपास किती रुपयाचे भेटतात, 300 रुपयाने जरी विचार केला तर जवळपास ते 1,200 रुपयाचे आपल्याला फ्रीमध्ये प्रोडक्ट भेटतात. त्याच्यानंतर कॅशबॅकचा जर विचार केला तर जवळपास आपल्याला 190 रुपये प्रत्येक महिन्याला भेटतात. जर 4 महिन्याचा जर विचार केला तर 792 रुपये आपल्याला कॅशबॅक भेटतं. त्याच्यानंतर आपण लॉयल्टी प्रोग्राममध्ये जर बसलो तर जवळपास आपला 2,500 रुपयाची लॉयल्टी प्रोग्राममध्ये आपला हा बेनिफिट सहज शक्य मिळतात. तर जर सर्वांचा जर विचार केला तर 14,000 रुपयामधून आपल्याला ही जी अमाऊंट ही मायनस करायची, ही आहे 4,492, म्हणजे जवळपास आपल्याला 9,500 रुपयामध्ये हे सर्व प्रोडक्ट भेटतात. आता गणिताचं एक साधं सिम्पल सूत्र आहे, ते काय सूत्र आहे जर 14,000 रुपयाचं जर प्रोडक्ट पडतोय घेतोय तर आपण 9,500 रुपयाला आपला टोटल खर्च येतो. तर 100 रुपयाचं जर परचेस केलं तर किती खर्च येईल, जर याचा जर आपण हिशोब केला तर जवळपास याचं उत्तर येतं आपल्याला 100 × 9,500 / 14,000 बरोबर येतं याचं 67.85, म्हणजे आपण राऊंड फिगर पकडूया
68 रुपये. जर याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर प्रत्येक प्रोडक्टचं आपण कॅल्क्युलेशन करतो आणि आपल्याला हे सहज शक्य आहे. तर मित्रांनो, जो तुमचा सर्वात मोठा प्रश्न आहे की राईस ब्रँड ऑइल महाग आहे महाग आहे, तर राईस ब्रँड ऑइल आपल्याला स्वस्त किती पडू शकतं याच्यासाठी मी तुम्हाला कॅल्क्युलेशन केलं. हे तर झालं फक्त ऑन MRP, परंतु जर तुम्हाला तुमच्या शरीरातल्या हृदयाविषयी प्रेम असेल, किडनीविषयी प्रेम असेल, लिव्हरविषयी प्रेम असेल, हे नाईलाजाने का असे ना, कारण की ते जर डॅमेज झालं तर लाखो रुपयाचा खर्च करावा लागेल. जर तुम्हाला भविष्यात लाखो रुपयाचा जर खर्च नसेल करायचा तर राईस ब्रँड ऑइल तुम्हाला स्वस्त हे मानावंच लागेल. आणि प्रत्येक महिन्याला तुम्ही 100 PV करा, 100 PV केल्या तर हे सहज शक्य आहे. ओके, विश यू ऑल द बेस्ट, थँक्यू.